जयशंभर गुन्हे शोध पथकाने 3 मोटरसायकली चोरट्यांसह 3,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच 6 मोटरसायकली सुद्धा हस्तगत केलेल्या आहेत. जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरीतील 3 आरोपी जेरबंद करून त्यांच्याकडून एकूण 3,30,000 रुपये किमतीच्या 6 मोटरसायकली जप्त करण्यात यश आले आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर गुन्हे शोध पथक जयसिंगपूर शहरात पेट्रोलिंग करत असताना 26 एप्रिल 2022 रोजी रात्री 1 सुमारास पोलीस कॉन्स्टेबल 1333 रोहित डाबाळे यांना गल्ली नंबर 12 येथील ज्योतिर्लिंग मेडिकल जवळ 3 इसम संशयितरित्या फिरत असताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे वैभव रामचंद्र बोडके राहणार आपटेनगर कोल्हापूर, संदीप बाळासाहेब पोत्तार राहणार शिदरवाड तालुका शिरोळ, रोहित विलास पोद्दार राहणार आपटेनगर कोल्हापूर असे सांगितले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दाखल असलेल्या गुन्ह्यातील मोटरसायकल चोरी केल्या आहेत असे सांगितले. तसेच इतर मोटरसायकल व गुन्ह्यात वापरलेली 1 मोटरसायकल अशा एकूण 2,30,000 रुपये किमतीच्या 6 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. यातील आरोपी वैभव बोडके हा हॉटेल व्यावसायिक असून त्याने हॉटेल व्यवसायासाठी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मोटरसायकली चोरी केल्या असल्याचे कबूल केले असल्याने जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सांगितले. गेले 15 दिवसापासून जयसिंगपूर पोलीस हद्दीमध्ये ऍक्सिस गाड्या चोरीला गेल्या होत्या. त्या अनुषंगाने ते तपास करत असताना जयसिंगपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये जे आपण कॅमेरे लावले आहेत ते चांगले ॲक्टिव्ह करून घेतले होते. त्याचा एक चांगला फायदा झाला, त्यामध्ये त्याचं फुटेज प्राप्त झालं आणि त्यात असं एक निदर्शनास आलं की 2 दिवसाआड हा आरोपी येऊन इथं येऊन चोऱ्या करत होता. त्या अनुषंगाने आम्ही प्लॅनिंग केलं आणि आमच्यातील डीबी पथकातील रोहित डावाळे व त्यांनी त्याचे काही सहकारी काही गुप्त बातमीदार याच्या मार्फतीने व गावातील काही होमगार्ड यांना जही करून गली नंबर 9 ते 16 या दरम्यान एक चांगला ट्रॅप लावला. त्या ट्रॅपच्या ह्याच्यामध्ये 15 दिवस कंटिन्यू आम्ही तो सापळा रचला होता. त्या सापळ्यामध्ये काल 2 दिवसापूर्वी गाड्या चोरल्या गेल्या होत्या. काल तो बरोबर ती गाडी चोरी करण्याकरता आला असता ॲक्सिस गाडी चोरी करत असताना आम्हाला तो वैभव बोडके आपटेनगर हा कोल्हापूरचा हा मिळून आला. हा एक हॉटेल व्यावसायिक होता पूर्वी आणि त्यानं 4 लाख कर्ज घेतलं होतं. ते कर्ज फेडण्यासाठी त्यानं ह्या गाड्या चोरला असं त्यानं तपासात आम्हाला आतापर्यंत सांगितलेलं आहे. त्याला सावकाराचं कर्ज झालं होतं म्हणूनच त्यानं हा व्यवसाय तो उतरला असं त्यानं सांगितलेलं आहे. तर या तिघांना आम्ही अटक केलेला आहे. पुढे तपास करत आहोत. एकूण 6 गाड्या जप्त करण्यात आलेल्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.